बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम शिवसेना शिंदे गट आमदार संजय गायकवाड. मी अर्ज भरलेला आहे आणि कालपासून त्या उमेदवारी अर्जावर खूपच वादंग निर्माण झाल्याचं पाहतोय. मी 5च लोकांमध्ये का भरला, अतिशय गुपचूप का भरलेला आहे? मी 25,000 लोकांमध्ये भरला असता, परंतु एवढ्या सगळ्यांना त्रास नको म्हणून मोजक्याच लोकांना सोबत घेऊन तो अर्ज भरलेला आहे. आणि त्या अर्जाच्या संदर्भात माझी आणि खासदार साहेबांची काही चर्चा झाली नाही, परंतु काल रात्री महायुतीचे उमेदवार जाहीर झाले, अजूनही या विषयावर माझी चर्चा झालेली नाही. माझा अर्ज कायम आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिलेली आहे. आमदार संजय गायकवाड लढण्यावर ठाम आहेत आणि आज दुपारी महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आपण बघितलंय, मी अर्ज भरलेला आहे आणि कालपासून माझ्या त्या उमेदवारी अर्जावरनं खूपच वादन निर्माण झाल्याचं मी पाहतोय की 5च लोकांमध्ये का भरलं, आदर्श गुपचूपमध्येच का भरलं. हे खरं आहे की मी 25,000-30,000 साक्षीनेच माझे कुठले कार्यक्रम केलेले आहेत. हाही अर्ज मी भरायचा असं तर 50,000 लोकांच्या साक्षीने भरला असता, परंतु मला वाटलं नको एवढा सगळ्यांना त्रास द्यायला, म्हणून मी तो अर्ज भरलेला आहे. आणि तो अर्जाच्या संदर्भात अजून माझी आणि खासदार साहेबांची काही चर्चा झालेली नाही. काल रात्री पक्षप्रमुख नेत्यांनी त्यांची महायुतीची उमेदवारीकडे जाहीर केली आहे, त्याच्यामुळे अजूनही त्या विषयात आमची चर्चा नाही आहे आणि माझा अर्ज तो कायम आहे. आज मेळावा आहे महायुतीचा आणि आपण मीच आयोजित केलेला आहे. आजचा शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मित्र पक्षांचा मेळाव्याचं आयोजन हे मी 4 दिवसापूर्वी मीच केलेलं आहे आणि त्या मेळाव्यामध्ये सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांना ही पक्षाची व्यूहरचना, पक्षाचं पक्षाने कशाप्रकारे गावागावात मांडणी करायची, मतदारांचं कसे काढायचे, हे सगळं आमचं नियोजन ठरणार आहे. भाऊ, तुमचा एक अर्ज म्हणजे एक तर तुमच्या मित्रपक्षांवर दबाव दाखवण्याचं षडयंत्र आहे असं म्हटलं जातं, काय तथ्य आहे? आता उमेदवारी जाहीर झाली आहे ना, आता कसलं षडयंत्र? नाही, तत्पूर्वी तुम्ही जो अर्ज भरला होता तो अर्ज भरणं म्हणजेच एक तर दुसऱ्या पक्षावर तुम्ही प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला भाजपावर? नाही नाही, असं काही नाही आहे. ही जागा शिवसेनेच्याच खासदार 6 टर्मपासून इकडे जिंकतोय आणि ती त्यांना मिळणारच होती, त्याच्यामुळे भाजपाला असं काही करायचं, भाजपाच्या विरोधामध्ये असं काही करण्याची भूमिका नाही आहे. आजच्या मेळाव्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार, आजचा जो मेळावा होणार त्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार? स्पष्ट 4 तारखेला आज आम्ही फक्त आमच्या प्लॅनिंग करणार निवडणुकांचं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा.